ताल म्हणजे काय? संगीतात वेळेचे मापन करण्यासाठी आणि ठराविक नियमबद्ध केलेल्या मात्रांच्या समूहास ताल असे म्हणतात. एक्झॅक्टली, आता ही जी तालाची व्याख्या सांगितली त्याचं थोडंसं स्पष्टीकरण सांगाल का? आता आपण झपताल बघूया ह्याच्यामध्ये. झपतालचे खंड 2-3-2-3 असे आहेत. खंड म्हणजे काय? त्याच्या वजनाप्रमाणे त्याचे विभाग पडले जातात, त्याच्यामुळे त्याला खंड म्हणतात. म्हणजे आता धीना धी धीना तीना धी धीना 1-2-1-2-3-1-2-1-2-3. ह्यातला खंड नुसता सांगा. हे 2-3-2-3 जे आहे त्याला खंड म्हणायचं. म्हणजे पहिला खंड कोणता? धीना धी धीना तीना धी धीना 1-2-1-2-3-1-2-1-2-3 असे प्रत्येक तालाला खंड असतात का? प्रत्येक तालाला खंड आहे. म्हणजे तीन तालचे आपण 4-4 खंड घेतो तर तीन तालचं कसं येणार? धा धिन धिन धा धा धिन धिन धा. असे प्रत्येक खंडात 4-4 आहेत, 4 खंड आहेत 4-4 मात्रांचे. असे प्रत्येक तालाचे खंड वेगवेगळे असतात. म्हणजे थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर आतापर्यंत आपण जे बघितलं ते म्हणजे मात्रा आहेत, मात्रांच्या समूहाला तुम्ही ताल म्हणणार. हो बरोबर. बस पहिल्या परीक्षेला विचारला जाणाऱ्या व्याख्या बघूया आपण. आता मात्रा म्हणजे काय? तर संगीतात ताल मोजण्याचे साधन म्हणजे मात्रा. सर्वसाधारणपणे प्रत्येक तालाच्या मात्रा वेगवेगळ्या असतात आणि त्या आकड्यांनी म्हणजे 1-2-3 अशा मोजल्या जातात. इथे एक प्रश्न आहे की ह्या मात्रा आकड्यामध्ये मोजल्या जातात, पण नक्की मात्रा कसं? म्हणजे एक उदाहरण हातावर किंवा तबल्यावर असं दाखवाल का? उदाहरण म्हणजे आपण आता दादराच घेऊ, छोटा ताल आहे, 6 मात्रांचा ताल आहे. बरोबर. 6 मात्रांचा कसा तो? धा धिन धा धा तीन ता. म्हणजे अक्षर किती झाली? धा धिन धा धा तीन ता. 6 अक्षर झाली म्हणजे 6 मात्रा झाल्या त्याच्या. अशा पद्धतीने हे जरा तबल्यावर एकदा करून दाखवा ना. धा धिन धा धा तीन ता 1-2-3-4-5-6. खंड किंवा विभाग तालातील मात्रांचे त्यांच्या वजनानुसार जे भाग पाडले जातात त्यास विभाग किंवा खंड असे म्हणतात. थोडक्यात स्पष्टीकरण द्यावं. आता वजनानुसार म्हणजे बघा, रूपक जर आपण घेतला 1-2-3-1-2-1-2-1-2-1-2-1-2 ही एक अशी लय झाली छान. 3 मात्रा 2 मात्रा 2 मात्रा 1-2-3-1-2-1-2 म्हणून त्याचे मग 3-2-2 असे विभाग पडलेले आहेत. झपतालचे बघा 2-3-2-3 असे 4 वेगवेगळे. धीना धी धीना तीना धी धीना 1-2-1-2-3-1-2-1-2-3. मग जसं आपण तो ताल वाजवतो ना त्याच्या लईप्रमाणे किती अक्षरं येत आहेत मग ते तेवढेचे खंड पाडलेत. 2-3-2-3 म्हणा किंवा 3 तालचे 4-4-4-4 असं वजन पडतं त्याचं वाजवताना, त्याप्रमाणे खंड आणि त्यालाच विभाग पण असं म्हणतात.
खाली किंवा काल, तालाच्या निम्म्या भागानंतरची जी पहिली मात्रा असते त्याला आपण खालीची मात्रा किंवा कालची मात्रा म्हणून म्हणतो, आणि ही मात्रा हातावर म्हणत असताना हात बाजूला करून दाखवली जाते. याला काही अपवाद ताल आहेत, म्हणजे रूपक. रूपकला निम्म्या भागानंतर खाली नाही आहे, पहिल्याच मात्रेवर खाली आहे. जरा हे स्पेसिफाय दाखवा, जपतालाच्या मात्रा दाखवा, जपतालात खाली दाखवा आणि नंतर रूपक मधली खाली दाखवा हातावर. तर जपतालच्या मात्रा 10 आहेत हातावर, तर 10 निम्मे 5 आणि 5 नंतरची जी मात्रा येणार 6, म्हणजे 6 मात्रेवर खाली आहे. मगाशीच मी माहितीमध्ये सांगितलेलं आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10, तर ही 6 मात्रा आपण अशी दाखवली आहे. आणि रूपक मध्ये पहिल्याच मात्रेवर खाली आहे म्हणून पहिल्यांदाच असा हात केला जातो. ती ती ना धी ना धी ना. पण हे जे काही खाली आहे याचा वाजवण्यावर काय परिणाम होतो? म्हणजे त्या ठिकाणी वाजवायचं असतं नसतं किंवा काय असतं? म्हणजे नाही वाजवायचंच असतं फक्त. आता समजा चिजा वगैरे आपण गाण्यातले बांधलेले आहेत तर त्याचं ते वजनाप्रमाणे असतं, म्हणजे खाली भरी म्हणतो आम्ही त्याला, आणि त्याच्या वजनाप्रमाणे ते गाणी म्हटली जातात किंवा गायली जातात, वाजवली जातात. बरं, एक थोडक्यात मला बघायचं होतं की जपताल आणि रूपक हे दोन सोडून कोणताही एक ताल वाजवा आणि त्याच्यात एकदा वाजवून दाखवा आणि त्याच्यानंतर त्याच्यात खाली कुठं आहे ते दाखवा. जपताल आणि रूपक नको. तीन ताल वाजवून दाखवते. तीन तालची खाली तुम्हाला बघा लक्षात येते का? मी दाखवते. खाली वाजवताना ना ता तीन वगैरे असे शब्द येतात साधारणपणे. म्हणजे आधी भरीमध्ये पहिल्या, म्हणजे पहिल्या हाफ मध्ये असं येणार धा धिन धिन धा धा धिन धिन धा, आणि खालीच्या वेळेला तीन वगैरे असे बंद शब्द येतात धा तीन तीन ता ता धिन धिन धा. ओके, आता ह्याच्यात एकदा खाली परत दाखवा, वाजवा आणि वाजवताना खाली कुठे येते ते दाखवा. धा तीन इथे खाली आली, खाली 10, म्हणजे मी जिथे चालू केलं तीच खालीची मात्रा होती. आपण बोलताना जो एक बघाशी सांगितलं होतं की रूपक हा अपवाद आहे, पहिल्याच मात्रेला खाली येते, तर त्याच्या मग काही कारण आहे का किंवा आपल्याला जे काही आपण एवढ्या वर्षाचा अनुभव आहे त्याच्या आधारे काही सांगू शकाल का? माझ्या माहितीप्रमाणे खालीची अक्षर ता तीन वगैरे अशांनी सुरुवात होतात, तर रूपक हा ताल पण ती ती ना ती अक्षरापासून सुरुवात झालेला आहे, म्हणजे बंद बोल आहे तो, तर म्हणून पहिल्याच त्याच्यावर खाली असावी असं मला वाटतं. एक आणखीन एक प्रश्न, तो बंद बोल वगैरे काय जरा थोडक्यात सांगितलं तर? आपण धा धिन धिन असं डग्यावर असं वाजवतो, तर ती वाजवताना आपण थाप देतो इथे, तेव्हा असा खुला आवाज येत नाही ना, बंद आवाज येतो. ती ती ता वाजवताना वाजवताना हे दोन्हीकडे वाजवून आवाज मोठा येतो. हातांनी ताल मोजताना तालाचा ठेका म्हणताना टाळीचा उपयोग करतात. तालाच्या खंडाप्रमाणे टाळी निश्चित केलेली असते, समेवर पहिली टाळी देतात. ही झाली व्याख्या. आता गुरुंना त्याच्याबद्दल मला काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यांनी हे मला करून दाखवावं, टाळी कशी मोज द्यायची किंवा कसं करायचं असतं ते. आता तीन तालचं उदाहरण घेऊया आपण. 16 मात्रांचा ताल आहे आणि त्यांनी त्यात म्हटलंय की खंडाप्रमाणे टाळी निश्चित केलेली असते, तर आता प्रत्येक खंडामध्ये 4-4 मात्रा आहेत, तर प्रत्येक खंडाच्या सुरुवातीला साधारणपणे टाळी येतेच, खालीची मात्रा सोडून. खालीच्या मात्रेला आपण हात बाजूला करतो, बाकी उरलेल्या मात्रांवर आपण टाळी देतो, आणि पहिली टाळी समेला येते. समेला म्हणजे पहिल्या मात्रेला, मगाशी सांगितल्याप्रमाणे तालाची पहिली मात्रा म्हणजे सम. तर तीन तालचे बघूया आपण. धा धिन धिन धा ह्या 4 मात्रा झाल्या. परत दुसरा खंड दाखवण्यासाठी परत एकदा टाळी द्यायची. धा धिन धिन धा. आता तिसऱ्यांदा खालीची मात्रा येणार. धा तीन तीन ता. तिसरा खंड झाला आणि चौथ्या खंडाची सुरुवात परत टाळीने,
ता धिन धिन धा असं खंडाप्रमाणे टाळी निश्चित केलेली असते. सम म्हणजे काय ते बघूया. तालाच्या पहिल्या मात्रेस सम म्हणतात, म्हणजे आता तालाचं एक आवर्तन वाजवून झाल्यावर पुन्हा तोच अक्षर येतं पहिलं जेव्हा, तर त्या पहिल्या अक्षराला पहिल्या त्याला सम म्हणायचे असते. म्हणजे आता एकदा फक्त झपताल बोलून दाखवा. धीना धी धीना तीना धी धीना धी, म्हणजे पुन्हा जेव्हा दुसऱ्यांदा जेव्हा आपण तोच ताल वाजवायला जातो तेव्हा परत जी पहिली मात्रा जेव्हा येते ती सम असते प्रत्येक वेळी. मग तोच ताल जेव्हा आता आपण सलग समजा चार वेळा तो झपताल वाजवलाय तर प्रत्येक वेळी पहिल्या मात्रा जेव्हा येईल त्याची धी तर ती समेची मात्रा असणार. बरं, आता झपतालाच्या मात्रा किती आहेत? दहा मात्रा. म्हणजे अकराव्या मात्रेला सम आली असंही म्हणू शकतो, पण दहाव्या नंतर पुन्हा जी पहिलीच मात्रा येते पहिल्याच. हा, म्हणजे ती जी पहिली घेणार दहा नंतर परत तोच सेट रिपीट होणार. हा, म्हणजे जो अकरावी मात्रा तुम्ही वाजवाल दहा नंतर जी एक पहिली मात्रा असेल तिला सम म्हणणार. एकदा फक्त दाखवा ना वाजवून. दुप्पट किंवा दुगुण व्याख्या बोलतोय. ठेक्याच्या तालाच्या एका मात्रेत दोन मात्रा म्हणणे अथवा वाजवणे ह्यास दुप्पट किंवा दुगुण असे म्हणतात. गुरुंना विचारतोय थोडंसं स्पष्टीकरण सांगावं. एका मात्रेत दोन मात्रा म्हणायच्या म्हणजे आपण दादरा घेतला तर धा धिन धा धा तिन ता, तर ह्याचा स्पीड हाच ठेवायचा दुगुण करताना. टाळी वगैरे सगळं सेम, फक्त एक टाळीवर दोन अक्षरं म्हणायचे तुम्हाला दुगुण करताना. धा धिन धा धा तीन ता, धा धिन धा धा तीन ता, धा धिन धा धा तीन ता. सोपं सांगायचं झालं तर घड्याळाचा सेकंद कटा बघायचा. एका सेकंदाला तुम्ही जर एक अक्षर म्हणलं तर नेक्स्ट म्हणजे तो राऊंड पूर्ण केला आपण एक पटीचा, की दुसऱ्यांदा म्हणताना एका सेकंदावर आपण दोन अक्षर म्हणायची म्हणजे ती दुगुण झाली किंवा दुप्पट झाली. म्हणजे अगदी जर थोडक्यात सांगायचं झालं तर आपण जे काय आजकाल मूव्ही प्लेयर जे असतात त्याच्यावरती आपण स्पीड जो एक्स असतो तो टू एक्स करणं असं म्हणता येईल का? हो. आवर्तन तालाच्या पहिल्या मात्रेपासून सुरू होऊन शेवटच्या मात्रेपर्यंत जे अंतर येते त्यास एक आवर्तन असे म्हणतात. तालाच्या चक्राकार गतीस पण आवर्तन असे म्हणतात. आता प्रश्न हा आहे की हे थोडक्यात आम्हाला जरा स्पष्टीकरण द्यावं. आता सुरुवात जर केली झपताल घेतला आपण किंवा फेरवा घेऊ. धा गेन तीन क धीन, धा गेन तीन क धीन, सतत आपण तोच जेव्हा ताल वाजवत राहतो तर मग एकदा वाजवून झाला धा गेन तीन क धीन आणि परत धा दुसऱ्या वेळेला वाजवतो तो असा जो एक पूर्ण होतो पहिल्या मात्रेपासून शेवटच्या मात्रेपर्यंत येऊन पुन्हा पहिल्या मात्रेपर्यंत, ह्याला एक आवर्तन म्हणतात. म्हणजे एकदा एक ताल पूर्ण वाजवून परत सम वाजवली की त्याला एक आवर्तन झालं असं पूर्ण म्हणतात. आणि हे जे म्हटलंय की तालाच्या चक्राकार गतीस पण आवर्तन म्हणतात, ती चक्राकार गती म्हणजे काय? म्हणजे आता समजा आपण घड्याळ बघितलं, पुन्हा मी घड्याळाचंच उदाहरण देते. 12 पासून समजा सेकंड कटा सुरू झाला तो असा पूर्ण फिरून परत 12 पर्यंत आला की एक आवर्तन पूर्ण झाला असं आपण म्हणू शकतो. ते चक्राकार गती म्हणजे ती सतत चालूच राहतो तो ठेका. बरं, जरा एकदा वाजवून दाखवा ना तुम्ही, एक आवर्तन वाजवून दाखवा. हे एक
प्रत्यावर्तन पूर्ण झालं. आता आपण दादरा तालाची एकपट दुप्पट पाहूया. एकपट दुप्पट म्हणजे पहिला जो सगळ्यात आपण जो स्पीड घेऊ त्याच्या बरोबर डबल स्पीड मध्ये दुप्पट दोनदा वाजवायचंय आणि पुन्हा एकदा एकपट वाजवायचंय, म्हणजे पहिला स्पीड परत तो यायला पाहिजे. तर दादरा तालाची माहिती सांगते आधी. ताल दादरा मात्रा 6, विभाग 3-3 मात्रांचे 2, खाली चौथ्या मात्रेवर टाळी पहिल्या मात्रेवर. आता हातावर एकपट दुप्पट म्हणणार आणि मग त्याच्यानंतर लगेच हाता तबल्यावर आपण एकपट दुप्पट वाजवतो. धा धिन धा धा तीन ता, धा धिन धा धा तीन ता, धा धिन धा धा तीन ता, धा धिन धा धा तीन ता. तर तबल्यावर एकपट दुप्पट. धा धिन धा आता केरवा ताल मात्रा 8, विभाग 4-4 मात्रांचे 2, खाली 5व्या मात्रेवर टाळी पहिल्या मात्रेवर. हातावर एकपट दुप्पट. धा गे न ती न क धी न, 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 धा गे न ती न क धी न. झपतालची माहिती पाहूया. ताल झपताल मात्रा 10, विभाग 2-3 मात्रांचे 4, खाली 6व्या मात्रेवर आणि टाळी पहिल्या 3र्या आणि 8व्या मात्रेवर. हातावर एकपट दुप्पट. धी ना धी धी ना ती ना धी धी ना धी ना धी धी ना ती ना धी धी ना धी ना धी धी ना ती ना धी धी ना धी ना धी धी ना ती ना धी धी ना. तीन ताल बघूया. तीन तालची माहिती. मात्रा 16, विभाग 4-4 मात्रांचे 4, खाली 9व्या मात्रेवर टाळी पहिल्या 5व्या आणि 13व्या मात्रेवर. हातावर एकपट दुप्पट. धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तीन तीन ता ता धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तीन तीन ता ता धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तीन तीन ता ता धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा.
तीन तीन ता ता धीन धीन धा. रूपक ताल बघणार आहोत. आता रूपक तालाची माहिती. मात्रा सात, विभाग तीन दोन दोन मात्रांचे तीन. खाली पहिल्या मात्रेवर, टाळी चौथ्या आणि सहाव्या मात्रेवर. ती ती ना धी ना धी ना. 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 हे ताल झाले सगळे. आता आता तीन तालचा कायदा पण आहे परीक्षेला. तीन ताल तिरकिटाचा कायदा किंवा तिटचा कायदा, दोन्ही पैकी एक चालतो. तर आपण तिरकिटाचा कायदा बघणार आहोत. कायदा वाजवताना आधी एकपटीत तीन ताल वाजवायचा, मग कायद्याचा कायदा एकपटीमध्ये वाजवायचा एकदा, मग डबल करून दोनदा वाजवायचा, आणि मग पुढे पलटे घेऊन तिहाई वाजवून मग कायदा संपणार. कायदा संपल्यावर तिहाईचा शेवटचा दहा म्हणजे तीन तालचा पहिला दहा, तिथून तीन ताल परत पूर्ण करायचा. तर तीन तालचा कायदा आपण वाजवूया. आता thank you.
हा आपला कायदा पूर्ण झाला. आता तीन तालची नुसती एक वेगळी तिहाई विचारतात परीक्षेसाठी पहिल्या, तर ती घेऊया आपण. धातीर किटतक तातीर किटतक धा एक, धातीर किटतक तातीर किटतक धा एक, धातीर किटतक तातीर किटतक धा धिन धिन धा. म्हणजे आधी तीन ताल वाजवायचा एक, मग नंतर तिहाई वाजवायची ही, आणि पुन्हा तीन ताल कंटिन्यू करायचं. मग झालं हा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा. प्रमाणेच झपतालची पण एक तिहाई वाजवायची असते, ती बघूया आता आपण. धी ना धी धी ना धी ना धी धी ना याप्रमाणे आता वाजवण्याचं सगळा पोर्शन आपला झालेला आहे पहिल्या परीक्षेचा. नमस्कार.
मागच्या वेळी आपण पहिल्या परीक्षेची तयारी बघितली तबल्याची, आता दुसऱ्या परीक्षेची तयारी करूया. दुसऱ्या परीक्षेसाठी रूपक आणि एकताल हे दोन ताल आहेत, तर आधी रूपकची माहिती बघूया आणि मग एकपट दुप्पट हातावर आणि मग वाजवूया. तर रूपक तालाची माहिती आहे, मात्रा 7, विभाग 3-2-2 मात्रांचे 3, खाली पहिल्याच मात्रेवर आणि टाळी चौथ्या आणि सहाव्या मात्रेवर. हातावर एकपट दुप्पट अशी येईल रूपकची. ती ती ना धी ना धी ना ती ती ना धी ना धी ना ती ती ना धी ना धी ना ती ती ना धी ना धी ना. रूपकची एकपट दुप्पट आता तबल्यावर आली. आता एकताल बघूयात. ताल एकताल, मात्रा 12, विभाग 2-2 मात्रांचे 6, खाली तिसऱ्या आणि सातव्या मात्रेवर, टाळी पहिल्या 5व्या 9व्या आणि 11व्या मात्रेवर. हातावर एकपट दुप्पट. धीन धीन धागे तिरकिट तू ना कत तीन धागे तिरकिट धी ना धीन धीन धागे तिरकिट तू ना कत तीन धागे तिरकिट धी ना धीन धीन धागे तिरकिट तू ना कत तीन धागे तिरकिट धी ना धीन धीन धागे तिरकिट तू ना कत तीन धागे तिरकिट धी ना. एकताल एकपट दुप्पट. दुसऱ्या परीक्षेला तीन तालचे प्रकार सुद्धा आहेत, ते आपण बघणार आहोत. आता आधी प्लेन तीन ताल वाजवायचा आणि आता प्रकार वाजवायचे. तीन ताल मुकडे. शेवटच्या चार मात्रांमध्ये काहीतरी पीस वाजवायचा आणि समेवर यायचा, म्हणजे धा धीन धीन धा धा धीन धीन धा धा तीन तीन ता तिरकिट तकता तिरकिट धा ती धा धीन धीन धा. तीन ताल तुकडे. Thank you.
दुसऱ्या परीक्षेसाठी तीन तालप्रमाणेच झपताल पण आहे. झपतालचे प्रकार, झपतालचा एक तुकडा आणि झपतालचा एक कायदा. तर झपतालचे प्रकार बघूयात आपण आता पहिल्यांदा. झपताल कायदा तिट म्हणजे तिट बोल समूह असलेला कायदा वाजवायचा आहे. तबल्याच्या दुसऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम मी सांगते. दोन ताल आहे त्याच्यात, रूपक आणि एकताल. त्याची एकपट दुप्पट माहिती हातावर वगैरे ते सगळं. आणि पहिल्या परीक्षेतले पण काही ताल विचारतात, ती पण तयारी आधीचा व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता. तीन तालमध्ये आपल्याला एक धातीचा कायदा, तीन तालचे प्रकार, तीन तालचे मुखडे, तीन तालचे तुकडे एवढं सगळं वाजवायचं आहे. झपतालमध्ये झपतालची टिहाई एक तुकडा आणि झपतालचा तिट शब्द असलेला कायदा एवढं वाजवायचं आहे. आता आपण झपतालची तिहाई बघूया. झपतालची तिहाई एकदा म्हणून दाखवते. किटतक तिरकिट धा, एक किटतक तिरकिट धा, एक
किटतक तिर किट धी ना धी धी ना ती ना धी धी ना. अजून एक गोष्ट म्हणजे दुसऱ्या परीक्षेपासून लहरा कंपल्सरी आहे, म्हणजे तबल्याबरोबर पेटी वाजत राहणार. तुम्ही तीन ताल मध्ये वाजवत असाल तर पेटीवर 16 मात्रा सतत वाजत राहणार, त्या 16 मात्रांमध्ये तुम्ही इकडे वाजवायचंय. झपताल असेल तर पेटीवर 10 मात्रा वाजत राहणार, त्याच्याबरोबर तुम्ही झपताल वाजवायचा आहे. आता आपण तिसऱ्या परीक्षेची तयारी करणार आहोत. तिसऱ्या परीक्षेला 4 ताल आहेत, धुमाळी दीपचंदी चौताल आणि तेवरा. तर धुमाळी बघूया आपण. ताल धुमाळी मात्रा 8, विभाग 2-2 मात्रांचे 4, खाली 5व्या मात्रेवर, टाळी पहिल्या तिसऱ्या आणि 7व्या मात्रेवर. हातावर एकपट दुप्पट, धिन धिन धा तीन त्रक धिन धागे त्रक धिन धिन धा तीन त्रक धिन धागे त्रक धिन धिन धा तीन त्रक धिन धागे त्रक धिन धिन धा तीन त्रक धिन धागे त्रक. दीपचंदी मात्रा 14, विभाग 3-4 3-4 मात्रांचे 4, खाली 8व्या मात्रेवर, टाळी पहिल्या 4थ्या आणि 11व्या मात्रेवर. धा धिन धा धा तीन ता तीन धा धा धिन धा धिन धा धा तीन ता तीन धा धा धिन धा धिन धा धा तीन ता तीन धा धा धिन धा धिन धा धा तीन ता तीन धा धा धिन. चौताल मात्रा 12, विभाग 2-2 मात्रांचे 6, खाली 3र्या आणि 7व्या मात्रेवर, टाळी 1-5-9 आणि 11व्या मात्रेवर. धा धा दिन ता पीट धा दिन ता पीट कता गदी गन धा धा दिन ता किट धा दिन ता किट कता गदी गन धा धा दिन ता किट धा दिन ता किट कता गदी गन धा धा दिन ता पीट धा दिन ता पीट कता गदी गण. ताल तेवरा मात्रा 7, विभाग 3-2-2 मात्रांचे 3, या तालाला खाली नाहीये, टाळी पहिल्या 4थ्या आणि 6व्या मात्रेवर. धा दिन ता तिट कता गदी गण धा दिन ता तिट कता गदी गण धा दिन ता तिट कता गदी गण धा दिन ता तिट कता गदी गण. तिसऱ्या परीक्षेला 3 ताल मध्ये धातीचा कायदा आहे, तो तुम्ही आपण दुसऱ्या परीक्षेला पण तो कायदा होता तर तो आधीचा व्हिडिओ बघा आणि त्यातला धातीचा कायदा बघून तो वाजवला तिसऱ्या परीक्षेला तरी चालतो. दुसरी गोष्ट त्रकचा कायदा आहे तिसऱ्या परीक्षेसाठी,
त्रक कसं वाजवायचं एकदा मी दाखवते आणि मग नंतर त्रकचा कायदा घेते लगेच. त्र आता त्रकचा कायदा. तीन ताल रेला वाजवणार आहे आता आपण. तिसऱ्या परीक्षेचे दोन तुकडे आणि चक्रधार बघूया आता आपण. मी आधी म्हणून दाखवते आणि मग वाजवते. धा दिन दिंदा धा दिन दिंदा धा तीन तिंता धा दिन दिंदा तिट तिट धागे तिट कधे तिट धागे तिट कती नाना कती नाना धा दिन दिंदा धा दिन दिंदा धा तीन तिंता धा दिन दिंदा. चक्रधार
गद्दिंग गिडतक तादरी गिडतक तेरे गिडतक तादरी गिडधा धातरी गिडतक तेरे गिडतक तादरी गिडधा धातरी गिडतक तेरे गिडतक तादरी गिडधा गद्दिंग गिडतक तादरी गिडतक तेरे गिडतक तादरी गिडधा धातरी गिडतक तेरे गिडतक तादरी गिडधा धातरी गिडतक तेरे गिडतक तादरी गिडधा गद्दिंग गिडतक तादरी गिडतक तेरे गिडतक तादरी गिडधा धातरी गिडतक तेरे गिडतक तादरी गिडधा धातरी गिडतक तेरे गिडतक तादरी गिडधा परीक्षेला दादरा आणि केरवा या दोन तालांमध्ये लग्या पण वाजवायच्या आहेत. तर दादरा एकपटीमध्ये वाजवायचा आधी, मग तोड घेऊन डबलमध्ये लग्गी दोन तीन लग्या वाजवून परत तोड घेऊन परत मूळ ठेका वाजवायचा आहे. तर दादरा लग्गी बघू आपण आता. आज माझ्या बरोबर लेहऱ्यासाठी नवीन चेहरा तुम्हाला दिसत असेल. आधी सई कुलकर्णी माझी मुलगी असायची, तर ही माझी विद्यार्थिनी आहे अपेक्षा टेंबे. ही पण तबला विशारद आहे आणि हार्मोनियम पण परीक्षा देते आता विशारदची. लेहऱ्याला आज ती आहे. नमस्कार, तबला वादन चॅनल मध्ये आपलं स्वागत. तिसऱ्या परीक्षेचा भाग एक आपण पाहिला असेल, त्यात तीन तल होता. आता आपण पुढचा भाग दोन मध्ये सुरुवात करूया. रूपक घेऊया. रूपक मध्ये प्रकार, तुकडे आणि तिहाई. तर मी आधी म्हणून दाखवेन तुम्हाला प्रकार आणि मग वाजवणार त्याचप्रमाणे तुकडे पण आणि तिहाई पण. रूपक प्रकार ती ती ना धी ना धी ना ती ती नाना धी नाना धी नाना. यामध्ये ती ती ना जो आहे तो ना दोनदा घेतलाय आपण, हा एक प्रकार झाला. याला जोडूनच मी दुसरा प्रकार वाजवणार आहे, ती तीना तीट धीधी नाना धीधी नाना. हा दुसरा प्रकार झाला. हे दोन्ही एकदम मी वाजवून दाखवते आता. रूपकचे तुकडे ती ती ना दी ना दी ना ता ती ना किटतक ता तिरकिट तक तिरकिट तक ता तिरकिट धा तकता तिरकिट धा तकता तिरकिट ती ती ना दी ना दी ना.
मध्ये वाजवून दाखवते, तुमच्या स्पीडला तुम्ही म्हणजे अजून जास्ती स्पीड घेऊन पण वाजवू शकता. समजण्यासाठी मी या स्पीड मध्ये वाजवत आहे. तर आता दुसरा तुकडा, ती ती ना ती ना ती ना, कत तिट घे घे तिट, कत कत घे घे तिट, तिट कत कधी घेणा, घेंत कडत तकडान धा, घेंत कडत तकडान धा, घेंत कडत तकडान ती ती ना ती ना ती ना. रूपकची तिहाई, ती ती ना ती ना ती ना, तिरकिट धाती धा, तिरकिट धाती धा, तिरकिट धाती ती ती ना ती ना ती ना. दुसरी तिहाई, ती ती ना ती ना ना, धाती धागे धिन्ना गेना धा, धाती धागे धिन्ना गेना धा, धाती धागे धिन्ना गेना ती ती ना ती ना ती ना. दोन्ही तिहाया बेदम तिहाया आहेत, म्हणजे इथे मध्ये दम घेतलेला नाहीये, सलग तीन वेळा वाजवले मध्ये न थांबता, त्यामुळे याचा प्रकार आहे बेदम तिहाई. तिसऱ्या परीक्षेसाठी आता एकतालचे आपण तिहाई तुकडे बघणार आहोत. तिहाई, धिन धिन धागे तिरकिट तू ना, कत तीन धागे तिरकिट धी ना, किट तक तिरकिट धा, किट तक तिरकिट धा, तक तिरकिट धिन धिन धागे तिरकिट तू ना, कत तिन धागे तिरकिट धी ना. आता दुसरी तिहाई, धिन धिन धागे तिरकिट तू ना, कत तिन धागे तिरकिट धी ना, धा गेना धाती धागे धिन्ना गेना धा, न धा धा गेना धाती धागे धिन्ना गेना धा, न धा धा गेना धाती धागे धिन्ना गेना, धिन धिन धागे तिरकिट तू ना, कत तिन धागे तिरकिट धी ना. एकताल तुकडे, धिन धिन धागे तिरकिट तू ना, कत तिन धागे तिरकिट धी ना, धाती धा तिरकिट धाती, धा तिरकिट तक ता तिरकिट तक, तिरकिट तक ता तिरकिट धाती धा, तिरकिट तक ता तिरकिट धाती धा, तिरकिट तक ता तिरकिट धाती, धिन धिन धागे तिरकिट तू ना, कत तिन धागे तिरकिट धी ना. धिन धिन धागे तिरकिट तू ना, कत तिन धागे तिरकिट धी ना, तिट तिट धागे तिट कडदे तिट, धागे तिट कडदे तिट, कडदे तिट कडदे तिट, धागे तिट कती ना ना, कती ना ना, कती ना ना, धिन धिन धागे तिरकिट तू ना, कत तिन धागे तिरकिट धी ना.
तीन तालचे किस्म म्हणजेच प्रकार आता ऐकणार आहोत आपण. धागे दिन दिन धा धागे दिन दिन धा धागे दिन दिन धा धागे दिन दिन धा. दुसरा प्रकार धागे दिन दिन धाना धागे दिन दिन धाना धागे दिन दिन धाना धागे दिन दिन धाना धा. तिसरा धागे दिन दिन धाना धागे दिन दिन धाना धागे दिन दिन धागे दिन 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 धाना. चौथा प्रकार झपतालचा कायदा ऐकणार आहोत आपण आता. नमस्कार, तबलावादन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज चौथ्या परीक्षेच्या तयारीला सुरुवात करणार आहोत. तर तिलवाडा ताल पहिल्यांदा बघूयात. तिलवाड्याची माहिती सांगते. ताल तिलवाडा, मात्रा 16, विभाग 4-4 मात्रांचे 4, खाली 9व्या मात्रेवर, टाळी पहिल्या 5व्या आणि 13व्या मात्रेवर. ही माहिती आधीही तुम्हाला कुठेतरी ऐकल्यासारखी वाटली असेल, तर हीच माहिती तीन तालची पण आहे. पण याची शब्द वेगळे आहेत. तीन तालचे शब्द वेगळे, तिलवाड्याचे शब्द वेगळे, पण मात्रा, खाली, विभाग, टाळी ते सगळं सेम आहे. तर तिलवाडा हातावर आधी एकपट दुप्पट म्हणते आणि मग वाजवून दाखवते. धा, तेर, किट, धिन, धिन, धा, धा, तीन, तीन, ता, तेर, किट, धिन, धिन, धा, धा, धिन, धिन, धा, तिरकिट, धिन, धिन, धा, धा, तिन, तिन, ता, तिरकिट, धिन, धिन, धा, धा, धिन, धिन, धा, तिरकिट, धिन, धिन, धा, धा, तिन, तिन, ता, तिरकिट, धिन, धिन, धा, धा, धिन, धिन, धा, तिरकिट, धिन, धिन, धा, धा, तिन, तिन, ता, तिरकिट, धिन, धिन, धा, धा, धिन, धिन.
ताल खेमता मात्रा 12, विभाग 3-3 मात्रांचे 4, खाली 7व्या मात्रेवर, टाळी पहिल्या 4थ्या आणि 10व्या मात्रेवर, धी ट धी ना ती ना, ती ट धी ना ती ना, धीट धीना तीना, तीट धीना तीना, धीट धीना तीना, तीट धीना तीना, धीट धी ना तीना, तीट धी ना तीना. ताल सुलताल मात्रा 10, विभाग 2-2 मात्रांचे 5, खाली 3र्या आणि 9व्या मात्रेवर, टाळी पहिल्या 5व्या आणि 7व्या मात्रेवर, धा धा दिन ता पीट धा पीट कथा गदी गन, धा धा दिन ता कीट धा तीट कथा गदी गन, धा धा दिन ता कीट धा तीट कथा गदी गन, धा धा दिन ता कीट धा कीट कथा गदी गन. ताल अर्धा मात्रा 8, विभाग 2-2 मात्रांचे 4, खाली 5व्या मात्रेवर, टाळी पहिल्या 3र्या आणि 7व्या मात्रेवर, धा धीन धा धा तीन ता तीन, धा धा धीन धा धीन धा धा तीन ता तीन, धा धा धीन धा धीन धा धा तीन ता तीन, धा धा धीन धा धीन धा धा तीन ता तीन, धा धा धीन. आता आपण विलंबित तीन ताल ऐकणार आहोत. नॉर्मल तीन ताल धा धिन धिन धा धिन धिन धा असा प्लेन जर वाजवला तर त्याच्यात काही मजा नाहीये. मध्ये मध्ये थोडीशी भर टाकून वाजवायचा, म्हणजे धा धिन तिट धिन कड धिन धिन धा 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 गे धिन, अशा प्रकारे अक्षर वाढवून, म्हणजे लय संथच ठेवायची, म्हणजे मध्ये जो गॅप असेल त्याच्यामध्ये थोडीशी भर टाकायची. तर विलंबित तीन ताळ वाजवून दाखवते. तीन हजारा विलंबित तीन ताल. विलंबित तीन ताल मध्ये आता मुखडा वाजवूया. मुखडा म्हणजे शेवटच्या काही मात्रांमध्ये वेगळं काहीतरी वाजवून समेवर यायचं. चौथ्या परीक्षेसाठी विलंबित जपताल पण आहे, म्हणजे विलंबित म्हणजे संथलयीत वाजवायचं आहे. तर मी म्हणून दाखवते आधी आणि मग वाजवते. धी ना तेट धी धी ना ना तेट ती ना तेट धी धी ना ना तेट
विलंबित झपतालमध्ये मुखडा बघूयात आता आपण. धी ना धी धी ना तिरकिट धा किटतक तिरकिट धा किटतक तिरकिट धा किटतक तिरकिट धी ना.